नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनल एज्युकेशन विथ तुषार सर मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर याचे क्वेश्चन्स अँड आन्सर्स बघणार आहोत। तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर येत आहे, 22 फेब्रुवारी 2016 फॉल्स ऑन मंडे। म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, 22 फेब्रुवारी 2016 या दिवशी काय आहे, मंडे आहे। व्हॉट विल बी द वीक डे ऑन डेट इन इयर 2070। म्हणजेच 22 फेब्रुवारी 2017 कोणता वीक डे असेल असा प्रश्न विचारलेला आहे। तर सर्वात पहिले मी काय चेक करेल, लक्ष द्या की फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी महिना ठीक आहे, त्याच्या अगोदर 2016 आहे, तर 16 हा लीप इयर आहे का चेक करूया। तर 16 4 डिवाइड होतो, 4 4 16 होतो, म्हणजे हा लीप इयर आहे, लीप इयर आहे। तर लीप इयरमध्ये सांगितलं होतं की +2 असतात, +2 म्हणजे पुढचे 2 दिवस। तर पुढचे 2 दिवस कोणते येतील, मंडेच्या पुढे, मंडेच्या नंतर येतो ट्यूजडे, ट्यूजडेच्या नंतर येतो वेनसडे, ट्यूजडेच्या नंतर वेनसडे थर्ड नंबरचं ऑप्शन आहे। लक्ष द्या इथं की मी मागच्या व्हिडिओमध्ये एक मिस्टेक केली होती की 1 मार्च 2016 हा मंडे असेल, तर 1 मार्च 2017 हा ट्यूजडे यायला पाहिजे, एक दिवसच पुढे यायला पाहिजे। काय यायला पाहिजे सांगतो मी, 29 फेब्रुवारीनंतरची ही तारीख आहे। आता 29 फेब्रुवारी इन्क्लूड होते, इथं केअरफुली लक्ष द्या की 29 फेब्रुवारी इन्क्लूड होत असल्यामुळे आपण लीप इयर कन्सिडर करतो। पण 1 मार्चनंतर तो कोणताही 29 फेब्रुवारी येणार नाही, 1 मार्चनंतर कोणतीही 29 फेब्रुवारी येईल का, 29 फेब्रुवारी नाही येणार। म्हणून ती मिस्टेक ही सुधरवत आहे मी इथं की 1 मार्च 2017 काय येईल, ट्यूजडे येईल। पण जर 1 मार्च 2015 ट्यूजडे असेल, तर 1 मार्च 2016 हा लीप इयर आहे आणि त्याच्यामध्ये 29 फेब्रुवारी इन्क्लूड होत आहे, कारण की 1 मार्चची डेट आहे, तर ट्यूजडेनंतर वेनसडेनंतर फ्रायडे येईल। एक कन्सिडर करायचं, जर लीप इयर ही 29 फेब्रुवारीच्या अगोदर असेल, म्हणजे 2016 29 फेब्रुवारीच्या अगोदर असेल, तर लीप इयरमध्ये 2 दिवस पुढे जायचं, नाहीतर मग त्याच्या अगोदरचा वर्ष कन्सिडर करायचा। ठीक आहे, ही गोष्ट समजली असेल असं मी चला तर पुढचा प्रश्न बघूया। इंडिपेंडन्स डे इन 2014 वॉज ऑन फ्रायडे। इंडिपेंडन्स डे म्हणजे 15 ऑगस्ट 2014 कधीचा होता, फ्रायडेचा होता। ठीक आहे, व्हॉट वॉज द वीक डे ऑन गांधी जयंती। तर गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला असते, तर त्या दिवशी कोणता वार असेल असा प्रश्न विचारलेला आहे, तोच वर्ष आहे, क्वेश्चन मार्क हा प्रश्न विचारलेला आहे। तर आता लक्ष द्या की ऑगस्ट महिन्यात 31 डेज असतात, ओके, तर 31 किती मायनस करा, 15 मायनस करा, 31 केले किती राहिले, 16, 31 किती राहिले, 16, ओके। ऑगस्टनंतर काय येते, हे झाले 16 डेज ऑगस्टचे। ऑगस्टनंतर येते सप्टेंबर, सप्टेंबर महिन्यात 30 डेज असतात, म्हणजे 30 +2, काय सांगितलं होतं मी, 7 डिवाइड करायचे म्हणजे +2। नंतर येतो ऑगस्टनंतर सप्टेंबर, सप्टेंबरनंतर ऑक्टोबर, ऑक्टोबरचे किती दिवस येतात, 2 दिवस, ऑक्टोबरचे किती दिवस येतात, 2 दिवस। तर 2 दिवस ह्याच्यात ॲड केले, +2 ॲड केले, याची ॲडिशन केली, 16 + 2 + 2 = 20। आता या 20 कशाने डिवाइड करा, 7 डिवाइड करा, कारण की डेज आपल्याला पुढे जायचा आहे, तर 7 डेज पुढे जायची गरज आहे का आपल्याला, 20 डेज पुढे जाता येईल का, ते खूप किचकट होईल, त्यापेक्षा याला 7 डिवाइड करा, म्हणजे 7 2 14 कॅरी आणि 6, आपल्याला 6 डे पुढे जावं लागेल। तर गांधी जयंती फ्रायडेला होतं ना, तर 6 डे पुढे जाणे म्हणजे 6 डे जर पुढे जायचं असेल तर 1 डे मायनस जाणे होते, 1 डे काय होते, मायनस जाणे, 7 6 केले 1 राहिले, तर 1 डे काय झाले, मायनस झाले। तर फ्रायडेच्या अगोदरचा दिवस कोणता आहे, थर्सडे, तर थर्सडे या क्वेश्चनचा ॲन्सर
तर आता तीसरा प्रश्न बघूया. 8 फेब्रुवारी 2013 वॉज फ्रायडे, म्हणजे 8 फेब 2013 काय आहे, फ्रायडे आहे. आता फेब्रुवारी महिन्यात दिवस किती असतात, 28. 7 जर 28 ने डिवाइड केला तर ॲन्सर रिमाइंडर किती राहील, 0 राहील. रिमाइंडर राहील 0, म्हणजे जो वार 8 फेब्रुवारी 2013 होता ना, कारण की 13 काय आहे, लीप इयर नाही आहे, लीप इयर नाही आहे, 13 निग ऑड नंबर आहे, तर त्यामुळे तो लीप इयर येण्याचा प्रश्नच येत नाही. मग 8 फेब 2013 जो फ्रायडे होता तोच वार 8 मार्च 2013 असेल, म्हणजे यावेळेस पण फ्रायडे असेल, कारण की रिमाइंडर किती आलेला आहे, 0 आलेला आहे. रिमाइंडर किती आलेला आहे तुमचा, 0 आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता याला, की फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात, 28 दिवस म्हणजे रिमाइंडर 0, म्हणजे +3 डेज जाण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून तोच वार रिपीट होईल 8 मार्च 2013. पुढचा प्रश्न बघू आपण, चौथा क्वेश्चन बघूया. ओनली वन डे रिपीट्स 5 टाइम्स इन अ मंथ, विच डे, विच दॅट मंथ, तर तो मंथ कोणता आहे असा प्रश्न आहे. पण लक्ष द्या की एक दिवस रिपीट, बघा 31 डेजचा जर मंथ असेल तर 3 दिवस रिपीट होतात, ठीक आहे. 30 डेजचा जर असेल तर 2 दिवस रिपीट होतात. 29चा जर डे मंथ असेल, 29 डेजचा जर मंथ असेल, ठीक आहे, तर 1 डे रिपीट होतो. आणि 28 डेजसाठी 0 डे रिपीट होतात. 28 डेजसाठी किती, 0 डेज रिपीट होतात. आता फक्त ओनली वन डे म्हटलेला आहे, तर 1 डेसाठी 29 डेज पाहिजेत. 29 डेज असतात फेब्रुवारी महिन्यात, तर यामध्ये 2 ऑप्शन आहेत फेब्रुवारीचे, 1 आणि 2. बाकीचे 2 ऑप्शन सोडून द्या. आता 2013 हा लीप इयर नाही आहे, कारण की लीप इयरमध्ये 29 डेज असतात, तर मग 2016 सेकंड नंबरचा ऑप्शन काय आहे, राईट आहे, फेब 2016. लीप इयरमध्येच 29 डेज असतात आणि 2016 हा लीप इयर आहे, कारण की 13 ऑड नंबर असल्यामुळे तो लीप इयर येणार नाही, म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन फेब 2016 हा काय झाला, त्याचा ॲन्सर झालेला आहे. विच डे इन मार्च रिपीट 5 टाइम्स, ठीक आहे. तर 5 टाइम्स रिपीट होणारे कोणते दिवस असतात, बघा मार्च हा महिना 31चा असतो, म्हणजे 3 दिवस रिपीट होतील. कोणते, 1, 2, 3 हे 5 टाइम्स येतील, 1, 2, 3. आता 1 + 7 = 8, 9, 10, ठीक आहे. 8 + 7 = 15, 16, 17. 15 + 7 = 22, 23, 24. 22 + 7 = 29, 30, 31. हे दिवस रिपीट झाले असते. आता 1, 2, 3 डेज का रिपीट होतात, कारण की जे स्टार्टिंग होते तेच एंडिंगमध्ये रिपीट होणार आहे. आता 1, 2, 3 आहे का ऑप्शनमध्ये, नाही. 8, 9, 10 आहे का ऑप्शनमध्ये, नाही आहे. 15, 16, 17 पैकी कोणता ऑप्शन आहे, 15 आहे, तर 3 नंबरचा ॲन्सर झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. जर एप्रिल महिना असता तर 2 दिवस रिपीट झाले असते, 1, 2, 1 + 7 = 8, 9, 15, 16 एप्रिल नसता तर, आणि 15 ॲन्सर असतं याचा पण, याचा पण ॲन्सर किती असता, 15, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. याचा पार्ट 3 सुद्धा बनेल, त्याच्यामध्ये आणखी पुढचे 5 ते 6 क्वेश्चन आपण घेऊ, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन, हा टॉपिक संपवणार आहोत. तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी पुढचे प्रश्न बघणार आहोत. धन्यवाद.